तालुका आटपाडी येथील तरुण शेतकरी भागवत दत्तू डुबुले वय 48 यांचे गुरुवारी रात्री शेताला पाणी देण्यासाठी गेल्यानंतर सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महावितरण शेतकऱ्यांना दिवसा 3 दिवस व रात्रीचे 4 दिवस शेतीपंपासाठी वीज पुरवठा करीत आहे. दिवसा 3 दिवस लाईट दिली जाते, त्यावेळेला 100 वेळा ती लाईट बंद होते. शेतकऱ्याला ज्या पिकाला पाणी धरतोय तिथून जिथे मोटर आहे तिथपर्यंत पुन्हा मोटर चालू करण्यासाठी जावं लागतं, म्हणजे शेतकऱ्यांचा दिवसभर शेतीला पाणी पाजण्यापेक्षा मोटर चालू करण्यासाठी जास्त वेळ जातो. महावितरणचे अधिकारी मात्र रात्रीच्या वेळेला बिंदास्त झोपतात. रात्रीच्या वेळेला ट्रान्सफॉर्मर मधील फ्यूज उडाली, ट्रान्सफॉर्मचा काही घोटाळा झाला तर त्या शेतकऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून फ्यूज बसवायची, डिओ मारायचा अशी रात्रीच्या वेळेला कामे करावी लागतात, त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना जीव गमवावा लागलाय. अशीच घटना आटपाडी तालुक्यातील शेतकरी रात्रीच्या वेळेला पाणी पाजण्यासाठी गेला असता तो सर्पदंशाने मरतो या गोष्टीला महावितरण जबाबदार धरून त्यांच्याकडून भरपाई वसूल करणे गरजेचं आहे. तालुक्यामध्ये टेंबू योजनेचे पाणी आल्यापासून या परिसरामध्ये विषारी सापांच्या जातीचे प्रमाण वाढले. तडवळेचे तरुण शेतकरी भागवत दत्तू डुबुले हे गुरुवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून शेतात मका व गहू पिकास पाणी देण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. शेतीपंपासाठी रात्रीच वीज असल्याने नाईलाजाने पिकांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. सकाळी त्यांच्या पत्नी मालाबाई या पती भागवत यांना चहा घेऊन गेले असता त्यांना पती भागवत हे रानातच पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले. नागरिकांनी त्यांना आटपाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान एका तरुण शेतकऱ्याचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान भागवत डुबुले हे प्रसिद्ध कीर्तनकार अनिल महाराज यांचे वडील होते. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.